नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, वन विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाच्या अपडेट यायला सुरुवात झालेली आहेत. पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्याअंतर्गत उमेदवारांच्या नावाची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, जे काही सुप्रीम कोर्टमध्ये पेसा भरती संदर्भातचं प्रकरण प्रलंबित आहे, जोपर्यंत फायनल जजमेंट किंवा जे काही रिझल्ट सुप्रीम कोर्टद्वारे येत नाही तोपर्यंत तुमची नियुक्ती जी आहे ते केवळ मानधन तत्वावरती करण्यासंदर्भात या ठिकाणी शासनाने आदेश जे आहे ते शासनाकडून देण्यात आलेले आहे. तर पहा, आता ज्या काही अपडेट आलेले आहेत वन विभागामार्फत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, भरती प्रक्रियावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी काही अपडेट आलेली आहे ते समजते. तर पहा, या ठिकाणी नागपूर सर्कलसाठी दिनांक 24/9/2024 रोजी नोटीस जारी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार पहा आत्ता जी काही अपडेट आलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. फॉरेस्ट गार्ड गडचिरोली, ओके, गडचिरोली जिल्ह्यासाठी या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध झालेली आहे. तसेच फॉरेस्ट गार्ड औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, फॉरेस्ट गार्ड पुणे यासाठी देखील या ठिकाणी अपडेट जे आहे ते प्रसिद्ध झालेली आहे. ओके, सो नंतर ठाणे जिल्ह्यासाठी देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डिव्हिजन अलॉटमेंट या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असाल त्या जिल्ह्याची ही PDF जी आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक एक PDF डाउनलोड करून, जेणेकरून त्यासंबंधी तुम्हाला कधी बोलवण्यात आलेलं आहे, जी काही शारीरिक चाचणी तुमची पार पडणार आहे त्या रिगार्डिंग जो शेड्यूल आहे तो समजेल आणि किती उमेदवार या ठिकाणी त्यांना सिलेक्शन यादीमध्ये नाव आहे त्यांचं की वेटिंग यादीमध्ये आहे ते देखील पाहणार आहोत. तर पहा, फॉरेस्ट गार्ड गडचिरोली या पदाची ही जी काही लिस्ट आहे ती डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला त्यासंबंधी डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली या जिल्ह्याअंतर्गत दिनांक 7/10/2024 म्हणजे काल ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील पेसा उमेदवारांची निवडसूची प्रसिद्ध करण्याबाबत हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, जी काही पेसा अंतर्गत उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे ती केवळ मानधन तत्वावरती वनरक्षक पदावर नियुक्ती करण्याकरिता निवडसूची ही तयार करण्यात आलेली आहे. तरी त्यासोबत प्रसिद्धीपत्रक तसेच निवडसूची सहपत्रासह विभागाचे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पहा, त्यानुसार या ठिकाणी यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे आणि या यादीनुसार जर तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी काही शारीरिक चाचणी पार पडणार आहे त्या संदर्भात तुम्हाला जी काही शेड्यूल जो आहे तो त्या शेड्यूलनुसार तुम्हाला त्या टेस्टकरिता हजर राहायचं आहे. पुरुष उमेदवारांकरिता 25 किलोमीटर चालणे हे चाचणी शारीरिक चाचणी क्षमता जी आहे ते पार पडणार आहे. तसंच महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर अंतर हे 4 तासात पूर्ण करायची शारीरिक क्षमता चाचणी स्टॅमिना टेस्ट तुम्हाला या वेळापत्रकानुसार द्यावं लागणार आहे. तर त्याचं आयोजन जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो कुठे आहे तर त्या रिगार्डिंग आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा, त्याचं आयोजन जे आहे ते गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत पहा दिनांक 15/10/2024 रोजी वार मंगळवार मध्यवर्ती कास्ट भांडार चांदाळा रोड गडचिरोली या ठिकाणापासून सुरुवात होणार आहे. तसंच सकाळी 6 वाजता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पुरुष उमेदवारांकरिता 25 किलोमीटर व महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर स्टॅमिना टेस्ट अर्थात शारीरिक तग धरण्याची चाचणी या ठिकाणी पार पडणार आहे. सो बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवाराचं गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत ज्या सिलेक्शन होणार आहे त्यांच्यासाठी ही स्टॅमिना टेस्ट जी आहे ते पार पडणार आहे. आता तुम्हाला जातेवेळी तुमची जी काही निवड व प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांनी शारीरिक चाचणीकरिता येताना ऑनलाईन प्रवेशपत्र व अर्ज ओळखपत्र ओळख पटवण्यासाठीचा जो काही पुरावा आहे तोच तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे. तसेच शारीरिक चाचणीपूर्वी यासोबतचे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे. तसेच वचनपत्र परिशिष्ट 2 मध्ये जसं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे. आता हे परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 काय आहे तर पहा ते, ओके, सो या ठिकाणी आहे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र तुम्हाला वैद्यकीय जे काही अधिकारी आहेत त्यांच्यामार्फत तुम्हाला हे फिलअप करून घेऊन जायचं आहे. या ठिकाणी फोटो वगैरे तुम्हाला पेस्ट करायचा आहे.
आणि वैद्यकीय अधिकारी यांचे सही शिक्का आणि नोंदणी क्रमांक शिक्कासह तुम्हाला या ठिकाणी प्रूफ म्हणून सोबत घेऊन जायचं आहे, ठीक आहे. तर पहा नेक्स्ट परिपत्रामध्ये काय आहे, परिशिष्टमध्ये जे काही वचनपत्र आहे ते तुम्हाला फिलअप करून जे काही डाटा आहे त्यामध्ये ठिकाण, नाव, दिनांक तसेच स्वाक्षरी हे फिलअप करून तुम्हाला स्वयं घोषणापत्र प्रमाणपत्र किंवा वचनपत्र हे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, ठीक आहे. सो ही गडचिरोली जिल्ह्यासाठी अपडेट आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF जी आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. यामध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे. आता आपण नेक्स्ट जी काही अपडेट आहे ते पाहणार आहोत. पहा ओके सो नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोलीनंतर जी अपडेट आलेली आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी पहा. ओके सो नंतर आहे पुणेसाठी आणि नंतर ठाणेसाठी या चार जिल्ह्यासाठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ओके सो या ठिकाणी ठाणे करिता हे PDF मी डाउनलोड करून घेतलेलं आहे. यामध्ये पहा तुम्हाला कधी बोलवण्यात आलेलं आहे ते आपण या ठिकाणी थोडंसं जाणून घेऊया. जी काही टेस्ट तुमची पार पडणार आहे त्या रिगार्डिंग ही अपडेट जी आहे ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ओके सो छत्रपती संभाजी चौक बिजली हनुमान मंदिर पारेषण टावर हाऊसजवळ उस्मान नगर रोड वाघाळा नांदेड ढवळे कॉर्नरपासून 3.5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. ओके सो सकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. कधी? तर 10/10/10 ऑक्टोबर 2024 रोजी तुमची जी काही छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा निवड यादीमध्ये त्यांचं नाव आहे अशा उमेदवारांसाठी स्टॅमिना टेस्ट जी आहे ते या ठिकाणी 10 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडणार आहे. ओके सो जसं की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचे जे काही दोन परिशिष्टमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दोन प्रमाणपत्र अर्थात मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि वचनपत्र हे दोन तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे आणि ID प्रूफ तसेच हॉल तिकीट. ओके सो नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुणे या रिजनसाठी, ठीक आहे, पुणे जिल्ह्यासाठी पहा. पुणे जिल्ह्यासाठी तुम्हाला कधी बोलवण्यात आलेलं आहे ते आपण पाहूयात. तर पहा पुणे जिल्ह्यासाठी देखील जी काही अपडेट आलेली आहे ते दिनांक 7/10/2024. ओके सो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जसं की 7 तारखेला म्हणजे आज 8 तारीख आहे, काल ही टेस्ट जी आहे ते पार पडलेली आहे, ठीक आहे. सो कधी जी काही शारीरिक क्षमता चाचणीचे ठिकाण होते वन्य प्राणी उपचार केंद्र TTC बावधन चांदणी चौक NDA मार्ग पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही टेस्ट जी आहे ते पार पडलेली आहे, ठीक आहे. सो या संदर्भात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनी गेलेले असतील. तर पहा नेक्स्ट जी आहे ते आपण फॉरेस्ट गार्ड ठाणेसाठी पाहूयात. ओके सो ही ठाणेसाठी ही PDF जी आहे ते मी डाउनलोड करून घेतलेलं आहे. यामध्ये कधी बोलवण्यात आलेलं आहे पहा. ओके सो ठाणे जिल्ह्यांतर्गत ठीक आहे चला ठाणे जिल्ह्यांतर्गत मित्रांनो 14 ऑक्टोबर 2024 रोजी ठीक सकाळी 6 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली पूर्व मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. ओके सो अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती फॉरेस्ट गार्ड या भरतीकरिता अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पेसा अंतर्गत हे जे काही पदभरती केली जाणार आहे ती केवळ मानधन तत्वावरती पार पडणार आहे. ओके सो अशा प्रकारे ही अपडेट आलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.